राज्य शासनाच्या आदेशानुसार कोकणात 1 जून ते 31 जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी काळात आदेशाचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन लवकरच होत असल्याने या किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी 15 एप्रिल ते 14 जून असा असतो. तर पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने या किनारपट्टीवर मासेमारी बंदीचा कालावधी 1 जून ते 31 जुलै पर्यंत राहणार आहे. या कालावधीत विशेष आर्थिक क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे. या आदेशानुसार परवानाधारक बिगर यंत्रचलित नौकांना मासेमारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते, त्यामुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब आणि वादळी हवामानामुळे मच्छीमारांची जीवित तसेच वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य आहे. ही बंदी यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांसाठी लागू असणार आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व मासेमारी नौका 1 जून पर्यंत परतणे बंधनकारक आहे. तसेच 31 जुलैपूर्वी मासेमारीसाठी या नौकांना जाता येणार नाही असे मत्स्य व्यवसाय विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे. बंदी कालावधीत बेकायदा मासेमारी करू नये अशी सूचना जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना पत्राद्वारे लवकरच देण्यात येईल असे मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले आहे.